हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं विक्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण इयत्ता 10वीचा मराठी विषय पाहत आहोत आणि धडा आहे उपास. ठीक आहे, तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सराव घेण्याचा प्रयत्न करतो आहे. तर आपण कृती ज्या आहेत त्या मॅक्झिमम सोडवून घेण्याचा आणि त्या कशा पद्धतीने सोडवायला हव्यात याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर तुम्हाला उतारा येणार पेपरमध्ये आणि त्या उताऱ्याच्या आधारे तुम्हाला कृती पूर्ण करायला येतात. पण काही कृतींचा अभ्यास आपण आधीच करून ठेवूया आणि त्याच्याशी साधर्म्य असणाऱ्या कृती जर तुमच्यासमोर आल्या तर तुम्हाला उत्तर त्या उताऱ्यामध्ये शोधण्यासाठी थोडी मदत होऊ शकते. ठीक आहे, तर एक प्रकारे हा आपला सराव आहे की कशा प्रकारे कृती सोडवायला हव्यात याचा. ठीक आहे, तर पाहूया तुमच्यासमोर काही कृती आहेत आणि मी इथे दाखवतो त्याची उत्तरे कशी असायला हवीत. तुम्ही ती उत्तरे तुमच्या पॅसेजमधून उताऱ्यामधून सुद्धा शोधून लिहू शकता. तर तुम्हीसुद्धा ट्राय करू शकता, कारण उत्तरं तर इथे आहेच. शोधण्याचा प्रयत्न तुम्ही उताऱ्यात करू शकता, त्या धड्यामध्ये करू शकता आणि नक्कीच मग तुम्हाला ती उत्तरे शोधता येतील. पेपरमध्ये सुद्धा तुमचा आत्मविश्वास जो आहे तो नक्कीच वाढलेला असेल आणि तुम्हाला पटपट उत्तरे शोधण्यासाठी मदत होऊ शकते पेपरमध्ये सुद्धा. ठीक आहे, सो आपण चालू करूया. आकृती पूर्ण करा असे काही आकृती मी इथे ठेवलेल्या आहेत तुमच्यासमोर आणि या संपूर्ण धड्यावर आधारित आहेत. ठीक आहे, तर आकृती नंबर 1, पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी. तर कोणकोणत्या गोष्टी आहेत ते 3 बाण करून दाखवलेल्या आहेत आणि त्याच्यासमोर त्या 3 कृती कोणत्या आहेत त्या सांगायच्या आहेत. पंतांची आस्था वाढू लागणाऱ्या गोष्टी, तर आहारशास्त्राच्या पुस्तकाचं वाचन, प्रोटीनयुक्त चरबीयुक्त पदार्थ हे शब्द आवडू लागणे, ताटातल्या पदार्थांऐवजी कॅलरीज दिसू लागल्या. तर या 3 गोष्टी पंतांची आस्था वाढू लागलेल्या गोष्टी आहेत. पुढे आकृती नंबर 2 आहे, चाळीतल्या लोकांनी दिलेली डाएटचे सल्ले कोणते होते. तर कोणी बोललं बटाटा सोडा, बघा पहिली कृती आहे ते, नंतर भात सोडा, नंतर डाळ सोडा, साखर सोडा, मीठ सोडा, लोणी तूप सोडा, या सर्व गोष्टी ज्या आहेत सोडायला सांगितल्या चाळीतल्या लोकांनी आणि त्या कृतीच्या माध्यमातून अशा प्रकारे दाखवल्या जातील. पंतांच्या आहारतज्ञ मित्रांनी वर्ज्य करायला सांगितल्या आहाराव्यतिरिक्तच्या गोष्टी. तर वर्ज्य म्हणजे सोडायला सांगितलेल्या कोणत्या गोष्टी होत्या आहारतज्ञाने आहाराव्यतिरिक्त. तर पहा, दिवसा झोपणे सोडणं, पत्ते खेळायचे सोडणे, रनिंग करणे, दोरीवरच्या उड्या मारणे, तर या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. पुढची कृती तुमच्यासमोर आहे, आचाराने केलेले पदार्थ. कोणते पदार्थ आचाराने बनवले होते? तर 1 मिठाई, नंबर 2 बटाटे वडे, नंबर 3 चिवडा आणि नंबर 4 भजी. पुढची कृती आहे, पंतांच्या कचेरीतील सहकाऱ्यांची नावे. कचेरी म्हणजे ऑफिस असतात, त्यांच्या ऑफिसमध्ये असणाऱ्या सहकाऱ्यांची नावं काय होती? तर पहिलं अण्णा नाडगौडा, भिकोबा मुसळे, नंतर जगदाळे, नंतर कुमारी कुमलिनी कमलिनी केंकरे. ठीक आहे, पुढची कृती बघूया, पंतांच्या आहार नियंत्रणाविषयी त्यांच्या पत्नीच्या प्रतिक्रिया. आता काय प्रतिक्रिया होत्या त्या इथे आपल्याला आकृतीच्या माध्यमातून दाखवायच्या आहेत. तर इथे 4 प्रतिक्रिया आपल्यासमोर आहेत. रोज चमत्कारिक पदार्थ खायला घालणे, पहिली प्रतिक्रिया. उकडलेली पडवळे खायला घालणे व बिनसाखरेचा चहा देणे, ही दुसरी प्रतिक्रिया. सडपातळ भाज्यांचा खुराक देणे, ही तिसरी प्रतिक्रिया. आणि चौथी, बाळशेदार भाज्या वर्ज्य करणे, जसं की कोबी किंवा कॉलीफ्लावर असतं. ठीक आहे, पुढची कृती बघूया आपण. पुढे कृती आहे, आचार्य बाबा बर्वे यांचा सल्ला. काय सल्ला होता बघा? जिभेवर ताबा, संयम ठेवा, एकाग्रता हवी आणि बोलणे बंद, 4 गोष्टी त्यांनी सांगितल्या. या कृतीच्या आधारे 4 पद्धतीने अशा आकृतीमध्ये दाखवलेल्या आहेत. खुराकाच्या भाज्या कोणत्या होत्या त्यासुद्धा आपल्याला इथे आकृतीत सांगायच्या आहेत.
शेवग्याच्या शेंगा, पडवळ, भेंडी, चवळीच्या शेंगा। तर आकृती जी कोणती असेल त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीनेच दाखवायच्या आहेत आणि मी इथे पेन्सिलनी आकृत्या ड्रॉ केलेल्या आहेत, तुम्ही पेनानेच करायच्या आहेत कारण परीक्षेसाठी ते महत्त्वाचं आहे। ठीक आहे, पुढे पंतांच्या शेजारी दिलेले भाताचे पदार्थ कोणते होते? तर शेजारी कोण होते? सोकोजी आणि नंबर दोन होते पसरटवाड। तर त्यांनी सोकोजीनी काय दिलं? कोळंबी भात। पसरटवारांनी काय दिलं? वडा भात। ठीक आहे, हे दोन महत्त्वाचे। पुढे पंतांच्या उग्र साधनेचे घटक कोणते घटक होते? त्यांनी उग्र साधना केली त्याला कशावरून कळतं? महिन्याचा उपवास केला त्यांनी, निराहार राहिले म्हणजे आहाराविना राहिले, शास्त्रोक्त आहार घेतला म्हणजे शास्त्रोक्त नॉर्मल व्यवस्थित पद्धतीने त्यांनी आहार घेण्याचा प्रयत्न केला, दोरीवरच्या उड्यासुद्धा मारल्या। तर हे उग्र साधनेचे घटक असं दिसून आपल्याला येतं। पुढे शेवटी पंतांनी या दोन गोष्टींची चिंता करणं सोडलं तर कोणत्या कोणत्या? एक वजन आणि दुसरं भविष्य। तर तुमच्यासमोर मी जवळजवळ 10 ते 11 आकृत्या ठेवलेल्या आहेत ज्या संपूर्ण धड्यातून, उपवास या धड्यातून आहेत। तुम्ही आकृत्या ड्रॉ करून उत्तरं तिथून शोधूनसुद्धा, धड्यातून शोधूनसुद्धा तुम्ही लिहू शकता आणि मग चेक करू शकता की कशा पद्धतीने उत्तरे लिहिता येतात। ठीक आहे, तर पुढे पुढच्या प्रश्नात आपण जाऊया। ठीक आहे, आकृती पूर्ण करानंतर पुढचा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा। ठीक आहे, चला तर मग लक्ष द्या। पहिलं, जनोबा रेगे याला जामून टाकणारे कोण? सोकाजी त्रिलोकेकर। नंबर दोन, काशीनाथ नाडकरी यांनी हा पदार्थ सोडायला सांगितला तर डाळ असा आहे। तेल व तळलेले पदार्थ सोडायला सांगणारे कोण होते? बाबू काका यांना प्रमोशन मिळाले। कोणाला? अण्णा नाडगौडा। पंतांची रास कोणती? कुंभ। ठीक आहे, पुढे जाऊया। वजन घटवण्यासाठी आहार बदलायची संकल्पना कोणती असते? तर आहार परिवर्तन। भाषेचा प्रवाह इथे कोणत्या अर्थाने आलाय? तर वाक् प्रवाह अर्ध आहे आणि प्र जोडलेला त्याला, वाक् प्रवाह। ठरवलेले व्रत मध्येच सोडणे त्याला काय म्हणणार? व्रत भंग। उकडून दिलेली भाजी कोणती होती? पडवळ। हकालपट्टी झालेला भाज्या कोबी व कॉलीफ्लावर। पुढे, ज्यांच्या गळ्यात दोरी अडकली ते आचार्य बाबा बर्वे। पंतांना अमृतासारखा वाटणारा रस लिंबाचा रस। ठीक आहे, आता या काही कृती झाल्यानंतर आपण पुढे छोट्या छोट्या कृती पाहणार आहोत धड्यातून। ते म्हणजे आहे पहिला विरुद्धार्थी शब्द। तर काही विरुद्धार्थी शब्द तुमच्या सरावासाठी ते घेतलेले आहेत, तुम्हाला कदाचित माहीतही असतील काही माहीत नसतील, पण हे एक सराव आहे आणि आपल्याला इथे घ्यायचं आहे। म्हणून हल्ली विरुद्धार्थी शब्द येतो पूर्वी, सोपे अवघड, संपूर्ण अपूर्ण, कडू गोड, सकस निकस, सार्वजनिक खाजगी, आत बाहेर, कमी जास्त, नवे जुने, दिवसा रात्री। ठीक आहे, जोड शब्द आपल्याला पाठातले सांगायचे आहेत। तर जोड शब्द कोणते असतात हे मी धड्यातून 2 ते 3 इथे लिहून ठेवलेले आहेत। तर जोड शब्द म्हणजे दोन शब्दांना एकत्र ठेवणारा शब्द असतो त्याला म्हणतात जोड शब्द। तर रात्र आणि दिवस असे दोन शब्द आहेत आणि दोन शब्द एकत्र ठेवलेले आहेत, रात्र आणि दिवस। गोड आणि धोड असे दोन्ही शब्दांना एकत्र ठेवणारा शब्द गोड धोड। तिखट आणि मीठ दोन्ही वेगवेगळे असतात पण दोघांना एकत्र ठेवलेले ते शब्द तिखट मीठ। म्हणजे असे दोन शब्द एकत्रित जेव्हा येतात तेव्हा त्याला जोड शब्द म्हणायचं। ठीक आहे, असे खूप सारे जोड शब्द असतील, तुम्ही तुमचे वेगवेगळे शब्द शोधून तेही लिहू शकता, मी ते 3 लिहिलेले आहेत। ठीक आहे, पुढे शब्दापासून 4 अर्थपूर्ण शब्द तयार करा। तर असामान्य असा एक शब्द दिलेला आहे आणि त्याच्यातून छोटे छोटे शब्द आपल्याला बनवायचे आहेत अक्षरांचा वापर करून। जसं मासा असं बनवलेलं आहे, असा पण होऊ शकतो, मान्य होऊ शकतो, अन्य होऊ शकतो आणि ही तुमच्या म्हणण्याप्रमाणे आणखीनही काही शब्द असू शकतात। मी फक्त 4च लिहिलेले आहेत, ट्राय करा की तुम्हाला आणखीन काही शब्द बनवता येतात का
किंवा असे आणखीन काही शब्द घेऊन त्यांच्यापासून शब्द बनवण्याचीही तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सुरुवात हा एक आणखीन एक शब्द मी इथे घेतलेला आहे, त्याच्यातून बनणारे शब्द छोटे छोटे सुरु वात, नंतर तवा, बरोबर ना, तरु, ओके. विरामचिन्हे ओळखा असं आहे, मी विरामचिन्ह ऑलरेडी लिहून ठेवलेली आहेत नावे इथे, तुम्हाला यायला हवी. एक फुलस्टॉप आणि स्वल्पविराम आहे, म्हणजे याला अर्धविराम म्हणतात. दुहेरी अवतरण चिन्ह याला म्हणायचं, याला अशी जर लाईन असेल आडवी त्याला म्हणायचं अपसरण चिन्ह, आणि याला म्हणायचं एकेरी अवतरण चिन्ह. ठीक आहे, आणखीनही विरामचिन्ह भरपूर आहेत, ते विरामचिन्ह आपण पुढे येतील त्याप्रमाणे बघूयाच. मराठी प्रतिशब्द सांगायचा आहे खालील शब्दांसाठी. प्लंबर मराठी शब्द काय येऊ शकतो, तर नळ कारागीर. प्रोग्रॅम काय येऊ शकतो, कार्यक्रम. रिफ्रेशमेंट काय येणार, अल्पोपाहार. आणि एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन. ठीक आहे, पुढे जाऊया. तर विद्यार्थ्यांनो, धड्यामध्ये काही सापडलेले वाक्प्रचार जे आहेत जे मी इथे लिहिलेले आहेत आणि त्याचा अर्थही लिहिलेला आहे तुम्हाला समजण्यासाठी. भीक न घालणे त्याचा अर्थ येतो परवा न करणे. आस्था वाटणे म्हणजे प्रेम वाटू लागणे. पारंगत असणे म्हणजे कुशल असणे. सूड घेणे बदला घेणे. हकालपट्टी करणे बाहेर काढणे. बळी पडणे मान्य करणे. जिभेवर ताबा नसणे वाटेल ते खाणे किंवा हावरेपणा करणे. अंगाचा तीळ पापड होणे म्हणजे खूप संताप येणे. ठीक आहे, तर या उपास या धड्यातून जास्तीत जास्त कृती आपण या सरावात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही या कृती तुमच्या वहीमध्ये सुद्धा लिहून ठेवा. शक्य तितक्या पद्धतीने तुम्ही ट्राय करा की तुम्हाला त्या स्वतःहून करता येतील, तर तुमचा आणखीन या भाषेवरचा जो काही महत्त्व आहे ते आणखीन तुमचं स्ट्रॉंग होऊ शकतं. तुम्हाला उत्तरे स्वतःहून शोधता येतील, स्वतःहून सांगता येतील. ठीक आहे, आणि आपल्याला तेच करायचं आहे की तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढू शकेल याचा प्रयत्न आपण करत आहोत. तर तुम्ही स्वतःहून जर प्रयत्न केलात तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये यश नक्कीच मिळू शकतं. तर तुमचा विषय आपण सोपा करण्याचा प्रयत्न करत आहोत, अशा प्रकारच्या आणखीन कृती आपण येणाऱ्या व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा. आपण असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर.